मित्रांनो, एमपीएससीने 17 नोव्हेंबरला जी काही कंबाईन एक्झामची फायनल ॲन्सरकी दिली होती तर ती सध्या स्थगित करण्यात आलेली आहे आणि एमपीएससीने त्याबद्दल नवीन फायनल ॲन्सरकी आज लॉन्च केलेली आहे, म्हणजेच 25 नोव्हेंबरला. तर बघा, तुम्हाला ट्विट सेक्शनमध्ये सुद्धा इथं पाहायला मिळणार आहे. ठीक आहे, म्हणजे आता तुमचा जो काही रिझल्ट होता तर तो आता या नवीन फायनल ॲन्सरकीवर असणार आहे. तर ही नवीन फायनल ॲन्सरकी कशी पाहायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शॉर्टपर्यंत बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम बघा, तुम्हाला एमपीएससीच्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथं जे काही कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन बटन दिसत असेल तर या कॅन्डिडेट इन्फॉर्मेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला इथं ॲन्सर कीज ऑफ एक्झामिनेशन यावर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, तुमच्यासमोर नवीन पेज इथं ओपन होणार आहे. ठीक आहे, बघा पेज ओपन होत आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला खाली जायचं आहे. बघा इथं 25/11/2021 ही एक PDF असणार आहे. बघा, याबद्दल माहिती दिलेली आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला हे जे काही PDFचं आयकॉन दिसत आहे तर यावर क्लिक करून घ्यायचं आहे. यावर क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला एक PDF येणार आहे. तर ही PDF तुम्हाला डाउनलोड करून घ्यायची आहे. PDF डाउनलोड झाल्यानंतर बघा, तुम्हाला काही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर त्या तुम्ही वाचून घेऊ शकता. त्यानंतर बघा, ही रिवाईज फायनल आन्सर की असणार आहे. यामधले जे काही हॅशचा सिम्बॉल तुम्हाला दिसत असेल तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला आहे. बघा, तुम्हाला खाली ते नमूदसुद्धा करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, आणि ही कधीची आन्सर की आहे? 25 नोव्हेंबर 2021 रोजीची. तर आता तुम्हाला परत बघायचं आहे की तुम्हाला किती गुण येत आहेत. ठीक आहे, तर अशा प्रकारे हा महत्त्वाचा असा व्हिडिओ होता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनासुद्धा शेअर करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर असेच नवीन नवीन व्हिडिओ मिळण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.